नमस्ते, मी कोमल मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल रव्याची इडली. त्याच्यासाठी मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे. हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया. हे सर्व एकत्र मिक्स करून आपण झाकून ठेवणार आहोत. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. जर तुम्ही इथे जाड रवा वापरलात तर थोडा मिक्सरला लावून त्याला बारीक करून घ्या आणि तसं वापरा. आता हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत 10 ते 15 मिनटं. 15 मिनटं झालेली आहेत, आपण पाहूया. आपला रवा छान फुललेला आहे. रवा थोडासा घट्ट वाटतो, पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. दोन चमचे पाणी घातले. आता आपण त्याच्यामध्ये भाज्या मिक्स करणार आहोत. तर इथे मी घेतले मटार, एक छोटी वाटी मटार घेतलेली आहे आणि मटारची थोडी कोथिंबीर, एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, दोन चमचे बारीक चिरलेला गाजर. इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. लाल शिमला मिरची बारीक चिरलेली 2 चमचे आणि हिरवी शिमला मिरची 2 चमचे बारीक चिरलेली. त्यातच आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ. आणि हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया. हे पहा, आपण मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी हे 2 मिनटं असेच मिक्स करून ठेवते. मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेते, तुम्ही पाहू शकता. हे आपण ग्रीस करून झालेलं आहे. मी इथे इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, पाणी गरम करायला 10 मिनटं आधी ठेवलेलं आहे. व्यवस्थित पाणी गरम झालेलं आहे. आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये बनवलेलं मिश्रण टाकून घेऊया. आणि ह्या मिश्रणामध्ये मिश्रण टाकण्यापूर्वी मी इथे फ्रूट सॉल्ट घेतलेलं आहे इनोचं, ते मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा टाकते. तुम्ही पाहू शकता हे लगेचच मिक्स करून मिश्रण वापरायचं आहे, टाकून ठेवायचं नाही. छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच मिश्रण इडलीच्या भांड्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं. पाणी आपण अगोदरच गरम करून ठेवलेलं आहे, छान गरम झालेलं आहे पाणी. दोन दोन चमचे मिश्रण टाकून घेऊया. आता हे आपण छान असं करूया. इथे इडलीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून मी इडलीचं भांडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 10 मिनटापूर्वी मी हे इडलीचं भांडं इथे 2 ग्लास पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे. तळाचं पाणी इडलीला लागू नये म्हणून खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण
इडलीचं भांडं ठेवूया आणि आता 10 ते 12 मिनटं वाफवून घेऊया मध्यम आचेवर किंवा फास्ट गॅसवर वापरलं तरी चालेल. 10 मिनटं झालेली आहेत, आपण बघूया. वा, आपल्या इडल्या छान फुलल्या. आता मी गॅस बंद करते आणि इथे तुम्ही पाहू शकता, ह्या बघा खूप छान फुललेले आहेत. आता हे आपण थंड करून घेऊया आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली मिक्स व्हेजिटेबल रव्याची इडली तयार आहे. ही आपण हिरव्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर खाऊ शकतो. हे आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो. अशी ही आपली रव्याची इडली तयार आहे. तर मैत्रिणीनो, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा बनवा खा आणि तुमच्या प्रतिक्रिया कोमल किचन अँड लाईफस्टाईलवरती नक्की कळवा. धन्यवाद.